बातमी आहे बिद्री साखर कारखान्या संदर्भात। बिद्री साखर कारखान्यावर भाजपाचं वर्चस्व दिसून आलेलं आहे, तर दादा गट आणि शिवसेनेचा पराभव झालाय। भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांचा विजय झालेला आहे, तर राष्ट्रवादीचा दादा गटाचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांचा पराभव झालेला आहे। तसेच शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांचा देखील पराभव झालेला आहे। कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि ढिगभर नेत्यांची प्राणप्रति प्रतिष्ठापनेला लागलेल्या बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील तसेच विद्यमान अध्यक्ष के पी पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्व 25 जागांवर विजय मिळवून पुन्हा सत्ता प्रस्थापित केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर पाटील। अमर, बिद्री साखर कारखान्यावर भाजपाने एकहाती वर्चस्व मिळालंय, अधिक माहिती। जी अमर बोला। अमर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हा, बिद्री साखर कारखान्यावर भाजपाने वर्चस्व मिळवलेलं आहे, अधिकची माहिती। बिद्री कारखान्यात भाजपचं वर्चस्व आहे। भाजपचे जिल्हा अध्यक्ष विरोधी पक्षामध्ये होते आणि राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष जे संमिश्र होते सगळे, त्यामध्ये मुस्लिम साहेब मुस्लिमांच्या गटामध्ये हे भाजपचे जिल्हाध्यक्ष उभारले होते। ते के पी पाटील हे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आहेत, परंतु के पी पाटील आणि ए वाय पाटील मेवणे पाहुणे आहेत, त्यांच्यामध्ये विरोध होता एकमेकाबद्दल। त्यांनी दुसऱ्या आघाडी विरोधी आघाडी पत्करली होती, परिवर्तन आघाडी, त्यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष के पी पाटील गटातून निवडून आले, तर ए वाय पाटील राष्ट्रवादी गटातील हे विरोधी पक्षाच्या परिवर्तन पॅनलमध्ये होते, ते पराभूत झाले। जी जी, धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।